साहेब त्यांना एक तास सुद्धा महत्त्वाचा आहे, ते अगदी प्रचारात तिकडे होते, त्यांना मी विनंती केली की साहेब माझा वाढदिवस आहे आणि तुम्ही या वाढदिवसाला यायलाच पाहिजेत अशी मी त्यांना आग्रहाची विनंती केली। कारण अनेक लोक इथे आलेले आहेत, त्यांच्याशी हितगुज करता येत आहे, काही चर्चा करता येते, कारण तुम्ही आज उमेदवार म्हणून उभा आहे आणि हा उमेदवार तुम्ही सर्वांनी मिळून आदरणीय आमच्या गोपाळराव पाटील साहेबांनी त्यांना ताकद दिलेली आहे आणि त्यांच्या आम्ही पाठीशी आहे। का तर हा उमेदवार आम्ही का उभा केलेला आहे तर थोडक्यात मी सांगतो, कारण आमच्या 4-5 बैठक्या झाल्या काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी, तेच पुन्हा पुन्हा येऊन मी थोडक्यात मी सांगतो, काँग्रेस पक्षाची ताकद आदरणीय गोपाळराव पाटील साहेब बाप्पी पाटील साहेब यांनी वाढवली आणि त्याच्यातून आम्हाला अपेक्षा होती की हे तिकीट आम्हाला मिळेल, परंतु ते तिकीट आम्हाला डावलं गेलं। मग अन्यायाच्या विरुद्ध लढायचं म्हणून आम्ही सर्वजण घटक पक्ष आपल्या नितीन पाटील साहेब असो, सगळेजण असो, आमचे कल्लापण्णा असो, या सर्वांनी मिळून आपण एक चंग बनला की ह्या वेळेला आपण अपक्ष लढायचं आहे आणि हा अपक्ष निवडून आल्यानंतर आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या त्यांच्याकडे हा गुलाल टाकून उमेदवार द्यायचा आहे। मी म्हणजे माझं प्रामाणिक मत सांगतो, आम्ही कुठेही त्या बीजेपीच्या विरोध आम्ही माणसं आहे, आम्ही काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची, महाविकास आघाडी 2 असं म्हटलं तर फारसं चुकीचं होणार नाही। आणि हा उमेदवार मी बंटी साहेबांना गुलाल अंगावर टाकूनच त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे। मित्र गोविंदादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। माझ्या समोर बसलेले माझे सगळे प्रेष्ठ मित्र आणि आम्ही परवा त्या गोविंद पॅलेसमध्ये जेवायला बसलो आणि पहिला तुकडा तोंडात घेतल्याबरोबर मला ठसका लागला। तोपर्यंत आमच्या प्रेस मीडिया आमचे प्रेसवाले मित्र एक म्हणाले कट तेवढा काढून घेऊन या। मला आत्ता कळलं की त्या तांबड्या रस्याचा ठसका काय आहे, यांनी भाषण ऐकल्यावर मला कळलं। हा जर ठसका असेल तर तुम्हाला सांगतो गोविंद दादांना 55 वर्ष झाल्यात असं मला काय वाटत नाही, परत मांडवात उभं केलं तर काहीतरी जोडण्याला व्हायला काय हरकत नाही असा माणूस आहे। तुम्हाला खूप मोठं आयुष्य मिळावं, दीर्घ आयुष्य मिळावं, तुम्ही एक हॉटेल उभं केलं अशी 10 हॉटेल उभा करावी, जसं आमच्या खांडेकर साहेबांनी असेल कल्लापण्णांनी जसे उद्योग उभा केले असे तुम्ही सगळ्यांनी उद्योग उभा करावे। आणि आपला जो हेतू आहे या चंदगड मतदारसंघातील सगळ्या तरुण गोरांना, माझ्या तरुण भगिनींना उद्योग निर्माण करून द्यावेत असं मला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वतीनं तुम्हाला सुचवायचं आहे आणि विनंती करायचं। खरं तर मगापासून बघितलं अजूनही आमची मोठी माणसं जाणकार माणसं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। बऱ्याच लोकांनी सांगितलं, तरडेकरांनी सांगितलं, नितीननं सांगितलं, आमचा गौतम बोलला, कल्लापण्णा बोलले आणि बाकीचे लोक बोलणार आहेत। मी मार्गदर्शन करणे एवढा मोठा नाही, मार्गदर्शन करतील आमचे मित्र म्हणाले अर्जुन दिवटे, पण मी मार्गदर्शन करत नाही, मी एक मास्टर आहे, तुम्हाला सांगतो व्यवहार जगणारा एक मास्टर आहे। आणि आमच्या सायन्समध्ये आणि ITI मध्ये एक काम असतं की वर्गामध्ये थिअरी शिकवायची आणि समाजामध्ये आणि लॅबमध्ये प्रॅक्टिकल घ्यायचं। आता ह्या सगळ्यांनी तुम्हाला थिअरी सांगितलेली आहे, लोकशाही म्हणजे काय सांगितलेलं आहे, कसं झालं काय झालं, कुठली घराण्याशाही काय, कुठनं आम्ही आलो काय काय सगळं नितीननं ते सांगितलं, संपत्ती सांगेल, पण मी तुम्हाला सांगतो हे सगळं ऐकल्यावर तुम्ही काय काम करायचं आहे। सगळ्याच गावांच्या मध्ये आपल्या या मतदारसंघांच्या मध्ये खांडेकर साहेब फार मोठ्या प्रमाणामध्ये सुगी चाललेली आहे। गावात माणूसच नाही, तुम्हाला सांगतो हलगी वाजवली तरी माणूस नाही, स्पीकर लावला तरी माणूस नाही। आणि इथं सुद्धा माणसं गोविंददादांनी सांगितलं निरोप जरी गेला तरी काही माणसं थांबलेली आहेत, याचं कारण आपली रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। आणि गोविंददादा पाटील यांचा आज 51वा वाढदिवसाचा कार्यक्रम, आम्ही काल चंदगड तालुक्यामध्ये काही गावामध्ये प्रचाराची फेरी काढत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही होतो आणि त्यावेळेला आम्हाला गोविंददादांचा फोन आला की आज उद्या पाटील साहेब आमचा माझ्या कुटुंबातील सर्व कुटुंबांनी माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझा वाढदिवसाचा कार्यक्रम करण्याचं नियोजन या हॉलमध्ये केलेलं आहे आणि त्या हॉलमध्ये मला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी
यावेत अशी त्याने मला विनंती केली. गोविंददादा पाटील हे साहेबांचे कसे समर्थक आहेत हे मी गेली 25 वर्षे डोळ्यानं पाहिलेला कार्यक्रम. मी एका गप्प्याच्या बैठकीमध्ये आम्ही गोपाळराव पाटील साहेब वगैरे अण्णा काही संचालक बसलो होतो, गुप्पेकरबांचे सगळे बंधू होते. आणि त्यावेळेला एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विषय त्या ठिकाणी चालला होता, कल्पना की त्या ठिकाणी चंदगड तालुक्यामध्ये कोण उभारायचं, कुणाला किती जागा द्यायच्या आणि गरिनगर तालुक्यामध्ये कुणाला किती जागा द्यायचा हा विषय चालू होता. त्यावेळेला चंदगड तालुक्यामध्ये आम्हाला ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात आम्हाला द्या, त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्हाला घ्या, अशा पद्धतीच्या वाटाघाटी त्या चालू होत्या. त्यावेळेला गोविंददादा पाटील हे जिल्हा बँके जिल्हा भूविकास बँकेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस चेअरमन होते. हे चालत असताना त्यांचा स्पष्टपणे बोलण्याचा जो स्वभाव आहे त्या ठिकाणी मी पाहिलेला होता. त्यावेळेला आदरणीय कुपेकर साहेबांना म्हटले की साहेब, चंदगड तालुक्यात तुमचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नसताना त्या ठिकाणी जर तुम्ही आमच्या जागामध्ये असाल तर मला गडीनेर तालुक्यामध्ये आमच्या गोपाळराव साहेबांना कुठली जागा सोडता एवढं सांगा, असं स्पष्ट साहेब ह्या शब्दात गोविंददादाने तिथं उपस्थित केला. आजच आत्ता या ठिकाणी मी भूविकास बँकेच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो हे शब्द त्यांनी त्याला वापरला होता. असा हा स्पष्ट कर्तृत्ववान आणि दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता म्हणून चंदगड आजरा गडीनगर तालुक्यामध्ये जे प्रसिद्ध आहे ते गोविंददादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. खरोखरच त्यांच्या वडिलांना मी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी आपला कार्यकर्त्यांचा मेळावा इथं होत आहे. तर गेली अनेक वर्षे गडीनगर तालुक्यामध्ये मी सार्वजनिक जीवनामध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे आणि आज या व्यासपीठावर मला सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी म्हणून उपस्थित असलेले चंदगड तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लपाना भोगर साहेब, शिवसेनेचे समर्थक प्रभाकर खांडेकर साहेब, श्रमिक सेवा दलाचे श्रमिक मुक्ती दलाचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावर चळवळ उभा करून न्याय देणारे आमचे संपतराव काका देसाई, त्यांच्यावर सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले चळवळीचे दुसरे नेते संजय तर्डेकर, चंदगड तालुक्याचे बहिराजा संघटनेचे नेते आदरणीय नितीन पाटील साहेब आणि गेल्या अनेक वर्षापासून गडीनगर तालुक्यामध्ये शिवसेनेचं उपप्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं, स्वतःचा पक्ष गड तट न बघता पक्ष संघटना कशी वाढवायची हा अध्यक्ष डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवसेनेचं काम करत असताना, एक वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अडचणीत असताना आमदार बाबासाहेब कुपेकर यांना ज्या पद्धतीनं सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी एससीमध्ये घेतली होती त्याच पद्धतीनं त्यांनी मी कोणत्याही प्रकारचं त्यांना विनंती न करता स्वतःहून गेले 2 ते 3 दिवस त्या नेसरी भागामध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आज संध्याकाळी नेसरीमध्ये अशा हजारोंच्या संख्येला उपस्थित होऊन त्यांनी मला सहकार्याने पाठिंबा देण्याचा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. जे माझे मित्र शिवाजीराव उद्योगी असू देत
भोगन साहेब असू देत, नितीन पाटील साहेब असू देत, प्रभाकर खांडेकर साहेब आणि त्यावेळेला असणारे आमचे सर्व पदाधिकारी यांनी निर्णय घेतला, ठरवलं की ह्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा इथला रहिवासी आणि इथला भूमिपुत्र असावा ही भूमिका आमच्या सर्व नेतेमंडळाने घेतली होती. त्या अनुषंगानं आम्ही कोल्हापूरपासून पुन्हा मुंबईपर्यंत अनेक प्रकारचे सर्व नेतेमंडळींना, सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना विनंती करण्याचा प्रयत्न केला, परंतु गेले अनेक वर्षे इतक्या ताकदीनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते असताना देखील आम्हाला उमेदवारी नाकारली गेली. उमेदवारी आम्हाला मिळाली नाही म्हणून आमचे सर्व आता असणारे हे आमचे नेते आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये चंदगड विधानसभेची निवडणूक लढवायची, पण आमच्यामध्ये असणारे आमचे गोपाळराव पाटील साहेब असतील, खांडेकर साहेब असतील, मी असेल आणि काही लोक होते, यांच्यामध्ये कोणालाही उमेदवारी आपण द्यायची घ्यायची आणि निवडणूक लढवायचा आपण निर्धार व्यक्त केला. आणि आपण श्री या सर्व नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली शाहू समविचारी आघाडी स्थापन केली आणि श्री शाहू समविचारी आघाडी स्थापन केल्यानंतर आमच्या प्रमुख लोकांच्या आमच्या प्रमुख नेत्यांच्या मध्ये आमची चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना मला खास करून गोपाळराव पाटील साहेब ज्येष्ठ नेते यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानायचं आहे. गेले अनेक वर्षे या चंदगड तालुक्यामध्ये एक बुजुर्ग अनेक प्रकारच्या सहकारी संस्था असू देत च्या माध्यमातून चांगलं काम केलेले एक ज्येष्ठ नेते आहे. खरं वास्तविक त्यांनी एक वेळेला विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांचा खरा अधिकार या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आमदार व्हावं असं समोर असा त्यांचा खरा अधिकार त्यांना होता. ते त्या पात्रतेचे आणि लोकांच्या मधले नेते होते अशा ह्या व्यक्तीनं स्वतःचा त्याग करून की आपले पाटील साहेब आता तुम्ही मागची 14 निवडणूक आणि 19 निवडणूक दोन वेळेला एकदम ताकदीनं तुम्ही निवडणुकी लढवलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही अत्यंत जवळून तुमचा पराभव झालेला आहे, त्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभारणार नाही आहे, तुम्हाला पाठिंबा देणार आहे, तुम्हाला आणि तुम्ही उभा राहायचं. एवढ्या मोठ्या मनानं त्यांना आशीर्वाद देण्याचा प्रयत्न मला केलेला आहे, त्याबद्दल मी खरोखरच गोपाळराव पाटील साहेबांचं मनापासून आभार मानतो. काय बघा
या लोकांचा